नमस्कार, मी सुशांत महाराज नाईकवाडी, शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षण शाखा, मुंबई, पुणे, अहमदनगर। आज एक महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो आणि ते म्हणजे निवासी प्रशिक्षणाची तारीख। प्रत्येक जण म्हणतात, सर आम्हाला तुमचं निवासी प्रशिक्षण करायचं आहे, निवासी प्रशिक्षण करायचं आहे। माझं 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण होणार आहे येणाऱ्या 7, 8 आणि 9 मेला 7, 8 आणि 9 मे 2022 जवळ आलं आहे। त्याची बुकिंग आजच करून घ्या। तारीख आहे 7, 8, 9 मे, म्हणजे शनिवार, रविवार आणि सोमवार असा वार येतो, म्हणजे एक सुट्टी सोमवारची टाकली तर तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता। 3 दिवसाच्या प्रशिक्षणात नेमकं काय असतं सांगतो। तुमची 20 ते 25 भाषणाची तयारी इथं करून घेतली जाते। होय, तुम्हाला लटलट होणं, धडधड होणं, थरथर होणं हे कायमचं बंद होणार, कायमचं बंद। त्यासाठी तुमचं स्टेज करेज वाढून दिलं जातं। वेळेवर आठवण्यासाठी काय करावं, मुद्दे कसे काढावेत, भाषण करत असताना टाळ्या कशा मिळवाव्यात, या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण आम्ही देतोय। लहानांपासून थोरांपर्यंत, पोरांपासून थोरांपर्यंत हे प्रशिक्षण एकाच दालनात सर्वांसाठी आहे। सहकुटुंब या प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर आजच तुमचं बुकिंग करून घ्या। सुंदर असं हॉटेल आहे भीमा कोरेगावला, तिथून जवळच एक 20-22 किलोमीटर अंतरावरती वडू बुद्रुक तुळापूर आहे। त्या तुळापूरच्या ठिकाणी सुद्धा आम्ही एक सेक्शनसाठी तुम्हाला घेऊन जाणार आहोत। त्या पर्यटन ठिकाणाला भेट होणार आहे, तिथं तुमचं भाषण होणार आहे। घाबरू नका, तिथं भाषण करून घेण्याची जिम्मेदारी आमची। तुम्ही 100% बोलणार, तुम्हाला भाषण येणार, त्याबद्दल साशंक राहू नका। एकदा माझ्याकडे आलेला माणूस भाषण करूनच बाहेर पडतो, हे आजपर्यंतचा अनुभव आहे। तुम्हाला एक व्हिजिट असणार वडू बुद्रुक तुळापूरला, संभाजीराजेच्या समाधीस्थळावरती, तिथं तुम्हाला भाषण करायचं आहे, तिथंही तुमचा सराव करून घेतला जाईल। कोरेगावला मोठं AC दालन आहे, हॉटेल सुंदर आहे, हॉटेल राज पॅलेस। त्या राज पॅलेसला मोठ्या कॉन्फरन्स हॉलमध्ये भरपूर लोकांसमोर तुम्हाला बोलण्याची संधी असणार आहे। तर मग या 3 दिवसाचा फायदा घ्या। आयुष्याला कलाटणी देणार हे प्रशिक्षण येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती डोळ्यासमोर ठेवून आम्ही मुद्दाम 7, 8 आणि 9 मे ही तारीख निवडलेली आहे। राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर वक्तृत्वाशिवाय पर्याय नाही। आणि राजकीय सभेत कसं बोलावं, सभा कशी गाजवावी, वाढदिवसाचं भाषण, पालक मेळाव्यातलं भाषण, वेगवेगळ्या भाषणाची तयारी वेगवेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं करायची याचं प्रशिक्षण तिथं मिळणार आहे। तुम्हाला नोट्स सुद्धा दिल्या जातील। वेगळ्या प्रकारच्या नोट्स आम्ही तयार केल्या। मी म्हणत असतो, भाषण चांगलं करायचं असेल तर वाचा, वेचा, साठवा, वेळेवरती आठवा आणि तुमचं भाषण वटवा। वाचायचं, वेचायचं, साठवायचं, वेळेवर आठवायचं आणि भाषण वटवायचं, हा साधा फॉर्म्युला, हे साधं गणित मी तुम्हाला सांगत असतो। अनेक व्हिडिओ तुम्ही माझे पाहिले असतील। फक्त एक विनंती करणार मी या व्हिडिओमध्ये, ज्या ज्या लोकांनी पुस्तक मागवलेलं आहे त्या त्या लोकांनी स्क्रीनशॉटवर पत्ता लिहिला, कृपया पत्ता स्क्रीनशॉटवर लिहू नका, पत्ता वेगळा लिहून पाठवा। स्क्रीनशॉट पाठवायचा, नंतर पत्ता पाठवायचा दुसऱ्या मेसेजमध्ये। एकाच मेसेजमध्ये तुमचा संपूर्ण पत्ता आला पाहिजे। पिनकोड, मोबाईल नंबरसह तुमचा संपूर्ण पत्ता एकाच मेसेजमध्ये येणं आवश्यक आहे। आणि पत्ता पाठवल्याच्या नंतर व्हॉट्सअपला पाठवा, फोन करण्याची गरज नाही। कारण खूप दिवसापासून लोकांचे सारखे फोन येतात, फक्त पुस्तकच मागवायचं असेल तर स्क्रीनशॉट पाठवा आणि पत्ता पाठवा। काही कमी जास्त मी व्हॉट्सअपला तुम्हाला चॅटिंग करतो, वैयक्तिक फोनवर त्याला जास्त वेळ बोलत बसण्याची गरज नाही आहे। आणि जरी केला तरी 2 मिनिटांमध्ये जी अडचण आहे ती कमीत कमी शब्दात मांडायची। चला भेटूया निवासी प्रशिक्षणामध्ये। 7, 8, 9 मे वार शनिवार रविवार, मुद्दाम सुट्टीचा वार आहे, शनिवार रविवार सोमवार, 7, 8, 9 मे 2022 पुण्यामध्ये 3 दिवसाच्या निवासी प्रशिक्षणाला। होय, अगदी सहलीला गेलात त्या पद्धतीनं या, अगदी सहल करतोय त्या पद्धतीनं या, एन्जॉय करण्यासाठी या, पण हा एन्जॉय भाषण शिकण्यासाठी आहे। त्यातच आम्ही तुम्हाला पर्यटन ठिकाण सुद्धा दाखवणार। फी आहे 10,000 रुपये, 3,000 फोनपेला करायचे ऍडव्हान्स बुकिंग, 7,000 राहिलेले इथं कॅश द्यायचे, ते फोनपे किंवा गुगल पे स्वीकारले जाणार नाहीत। 3,000 फोनपेला टाका, राहिलेले 7,000 फोनपे अथवा गुगल पे स्वीकारले जात नाहीत। भेटूया प्रशिक्षणाच्या माध्यमातून, अथवा आपल्या वक्तृत्वाच्या साधना या पुस्तकाच्या माध्यमातून घर बसल्या भाषणाची तयारी करू शकता। चला तर उन्हाळ्याची सुट्टी सत्कारणी लावा आणि भाषण करायला शिका शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षणाच्या माध्यमातूनच। जय जिजाऊ, जय शिवराय।